पण मग ती सारंगला बाबा का म्हणाली? नाही, ऋतूचे बाबा असं म्हणाले मी. तुमच्यासाठी कॉफी आणि टोस्ट पाठवलेत माझ्या आईने. ये ना. सानिसा, छान नाव आहे ग तुझ. कशा आहात? मला कुठे काय झालंय, या लोकांनी उगाच बांधून ठेवलंय मला इथं. तू सांग ना यांना. हॉस्पिटलच्या लोकांना तुम्ही खूप आवडला म्हणून ते तुम्हाला जाऊच देत नाहीयेत. हुशार आहेस. किरण, तुझ्या गोळ्यांची वेळ झाली आहे. तू सारंग, तुला ऑफिस वगैरे काही नाहीये का? कशासाठी माझ्या मागे लागलाय? जा बरं तू. जाऊ. ए, असं काय? जा म्हणजे फक्त ऑफिसला जा म्हटलं मी. हो, ऑफिसला तर जावं लागणारच आहे. ठीक आहे, तुम्ही बसा बोलत, मी जातो. मी घरी जाऊन चेंज करून जाईन. हे आणि घरात फार पसारा करू नकोस रे बाबा. मला आल्याला पदर खोजून कामासाठी उभं राहावं लागेल. आणि हे बघ, आपलं लाकडी कपाट आहे ना, त्याच्या वरच्या ड्रॉवरमध्ये नेव्ही ब्ल्यू कलरचा तुझा शर्ट आहे की नाही तो इस्त्री करून ठेवलाय, तो घालून जा. चल निघू मी. मी येतो. ओके, बाय, टेक केअर. आई, खरंच तुझी औषधांची वेळ झाली, औषधं देऊ? तुला सांगते सानिसा, ही मुलगी म्हणजे ना खूप गोड आहे. खूप काळजी घेते माझी. फक्त ती माझ्या ऋतूचं नाव का लावते हेच कळत नाही. मी आणि सारंगी ठरवलं, आम्हाला मुलगी झाली ना की तिचं नाव ठेवायचं ऋतू. हिच्यासारखी गोड मुलगी हवी आहे मला, ऋतू. काहीही बोलायचं नाही मिस्टर देशमुख. तुमच्या दोन कुटुंबांना वेळ देता देता तुमच्या तिसऱ्या मोठ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालंय. त्या कुटुंबालाही तुमची गरज आहे. सोलास, यू आर द सोल ऑफ सोलास. ते वाट पाहत असतील तुझी. आय नो, म्हणून तर जातोय. मन नसताना सुद्धा असा नको जाऊस. नेहमीसारखा हसत उत्साहात जा. आम्हाला आमचा तो पूर्वीचा सारंग पुन्हा एकदा पाहायचाय. एखाद्या झऱ्यासारखा खळखळून हसणारा, फ्रेश, एनर्जेटिक. म्हणजे जे घडतंय त्यांनी माझी एनर्जी पूर्ण ड्रेन करून टाकली आहे. कुठून आणू? मी आहे ना तुझ्या बरोबर. माझं हसू पाहिलं की तुझा सगळा थकवा जातो असं म्हणायचंस ना. मग आज मी आहे तुझ्या समोर, हसूही आहे माझ्या चेहऱ्यावर, कारण तू सुखरूप आहेस. तुझ्या हसण्यामागच्या वेदना मला दिसत नाहीत असं म्हणायचं तुला. असं बोलू नकोस सारंग.
मी खरच मनापासून खुश आहे. मी सगळं गमावून बसले होते तेव्हा तू आयुष्यात आलास, मला सगळं भरभरून दिलंस. एक दोन नाही, 20 वर्ष. त्या 20 वर्षांच्या आठवणीवर सुद्धा सुखानं जगेन मी. प्लीज तू पुन्हा. नाही नाही, अजिबात काहीही बोलायचं नाही. त्या मोगराने जंगी बेत केलाय तुझ्यासाठी, तुला खूप खायला घालणार आहे ती. तेव्हा आता लवकर तयार व्हायचं आणि पळायचं. येस देशमुख साहेब, मोगरा वाट पाहते. आलोच. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Urvi, happy birthday. Thank you. Thank you. बरं ठीक आहे उर्वी, 5 मिनिटं थांब, मी आलो पटकन, आज जाऊन येतो. कुठे चाललात? गंमत आहे गंमत, बघ आता. आलो. ऐका, गरमागरम भजी खास तुझ्यासाठी आमच्या चिमणीसाठी मी स्वतः बनवली आहे. थँक यू. टू गुड बाबा, मला माहित नव्हतं तुम्ही एवढे चांगले कुक सुद्धा आहात. इट्स सिम्पली फॅन्टॅस्टिक. भरपूर आहे, पोटभर खा. यम्मी. चला, भजी तुला आवडली भरून पावलं मला, नाहीतर मला टेन्शनच आलं होतं. तुला मारे तुझा वाढदिवस सेलिब्रेट करायला इथे बोलवलं खरं मी, पण खिशामध्ये इन मेन 3 नोटा. तुझ्या मम्मासारखं सेलिब्रेशन नाही करता आलं मला. म्हणजे तिच्याबरोबर असतीस तर कबाब काय, चिकन लॉलीपॉप काय, काय काय खायला मिळालं असतं तुला. इथे फक्त भजीच. तिला माझा बर्थडे लक्षात असेल तर ना. बाबा, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं सेलिब्रेशन आहे. खूप सुंदर गिफ्ट दिलेत तुम्ही मला. अरे हो, गिफ्ट वरून आठवलं. हे घ्या. थँक यू. आज फक्त एवढंच देऊ शकतो मी. माझ्यासाठी हेच खूप आहे. अगं घे ना फोन, कुणाचा आहे? अजिबात इम्पॉर्टंट नाही. आलोच. अरे तू आता इथे कसा काय? अरे कमाल आहे, तू तर म्हणाला होतास ना डॉक्टरला सांगून औषध घेऊन ये म्हणून. हे बघ, हे घे. डॉक्टर म्हणाले पुढच्या वेळी असं सांगून औषध मिळणार नाहीये, तेव्हा तुला चेकअपसाठी जावं लागेल. बरं ठीक आहे, तू निघा. अरे वा, बेबी आली वाटत. केक पण आहे. काय वाढदिवस का? तुला सांगितलं ना तू निघा आता म्हणून, मी नंतर येऊन भेटेन तुला. निघ तू. ठीक आहे. बाबा, त्यांनी कसली औषधे दिली तुम्हाला आणि कसला चेकअप? काय झालंय तुम्हाला? मला
मला कुठं काय काय नाही अगं खरंच आय एम परफेक्टली ऑल राईट अँड फिट हा थोडासा खोकला झाला एवढंच काळजी करण्यासारखं खरंच काही नाही मग चेकअप कसला गया त्या डॉक्टर लोकांना काही उद्योगधंदे असतात का सारखे आपले पेशंट्सना कसल्या ना कसल्या टेस्ट चेकअप करा म्हणून सांगत असतात सारखे आपण लक्ष नाही द्यायचं तर मी गरम गरम भजी घेऊन येतो तुझ्यासाठी बाबा तुम्ही खरंच काय लपवत नाही आहात ना माझ्यापासून नाही रे बाळ माझी शपथ अगं आज वाढदिवसाच्या दिवशी शपथ कसल्या मागतेस हवी असतील तर भजी माग ना आणखीन ओके आय नो बॅड जोक पण या क्षणांना नजर लागू नये म्हणून तो गरजेचा तू थांब भजी घेऊन येतो कॉन्ग्रॅच्युलेशन्स कशाबद्दल तुझ्या बाबांची खुनाच्या आरोपातून निर्दोष सही सलामत सुटका झाली त्याबद्दल तुला कळलंय का सगळं अर्थात पेपर वाचतो मी मग हे फूल त्यांनाच जाऊन दे ना मला कशाला देतोयस नाहीतरी तुझं त्यांच्या ऑफिसमध्ये येणं जाणं असतंच ना हो म्हणजे ऍक्च्युली त्यांना पर्सनली भेटून कॉन्ग्रॅच्युलेट करणार आहेच मी पण माझा पहिला कन्सर्न तर तूच आहेस ना आय वॉज रिअली वरीड अबाउट यू रिअली या आय स्वेअर अगं ह्या सगळ्या गोष्टी ज्या सोड ना आता तुमच्या घरावरची सगळी संकटं आता दूर झालेली आहेत आय एम व्हेरी हॅपी फॉर इट आय एम हॅपी इन युअर हॅपीनेस कारण तुझा आनंद तोच माझा आनंद आहे लेट्स सेलिब्रेट मी काहीतरी ऑर्डर प्लेस करतो गुरु प्लीज काही गरज नाहीये का आपली तेवढी मैत्री आहे असं मला वाटत नाही व्हॉट डू यू मीन यू एक्झॅक्टली नो व्हॉट आय मीन सानिसा हात सोड गुरु काय एवढा ऍटिट्यूड दाखवतेस काय चूक झाली माझी गुरु हात सोड ओके ओके आय एम सॉरी पण मला खरंच कळत नाही तू अशी का वागतेस माझ्याशी खरं तर जाब मी विचारला पाहिजे तुला तुझ्या वागण्याचा तू शेखरला एकटं गाठून माझ्याबद्दल का बोललास का चौकशी केलीस आमच्या रिलेशनशिपची कोणी हक्क दिला तुला हे सगळे प्रश्न विचारायचा ओके म्हणजे शेखरने काडी घातल्या डोंट यू डेअर टू से एनिथिंग अबाउट हिम का बॉयफ्रेंड आहे तुझा यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स एक मिनिट आता मी काय बोलतोय ते ऐकून घे हो मी मान्य करतो की मी शेखरला प्रश्न विचारले तुझ्या बाबतीत कारण मला जाणून घ्यायचं होतं की तुझं आणि त्याचं नेमकं रिलेशन काय आहे साला मी त्याच्यामुळे खूपच स्वतःला इन्सिक्युअर फील करायला लागलो होतो शेखरचं सतत तुझ्याबरोबर असणं तू मला सोडून त्याच्याबरोबर वेळ घालवणं या सगळ्या गोष्टींचा माझ्यावरती काय परिणाम होत होता ह्याचा तू एकदा तरी विचार केलास का तुला काय वाटेल म्हणजे तुझा संबंधच कुठे येतो येतो बिकॉज आय लव्ह यू माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे अशा काही गोष्टी असतात ह्याच्यावरती माझा कधी विश्वासच बसत नव्हता मला असायला यायचं आणि नेमकं माझ्या बाबतीत तेच झालं ही गोष्ट मला तुला अशा प्रकारे सांगायची नव्हती त्या एका क्षणाची मी खूप स्वप्न पाहिली होती पण तो क्षण असाच यायचा होता एनिवेज
तो जर आलाच आहे तर सनिशा आय रिअली रिअली लव यू. माझं तुझ्यावरती खरंच खरंच खूप प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. माझं उरलेलं अख्खं आयुष्य मला तुझ्याबरोबर घालवायचं आहे. बोल, देशील साथ? नाही जमणार. का? माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं गुरु. तू माझा एक मित्र होतास, कबूल करते, चांगला मित्र होतास, पण होतास. आता तोही राहणार नाहीस. तू शेखरशी जे वागलास तेव्हाच माझ्या नजरेतून पडलास. शेखर शेखर इनफ ऑफ इट. तू हेल विथ लडी शेखर. त्याने तुझ्या डोक्यात माझ्याविषयी काय भरवलंय मला खरंच माहित नाही. पण सानिसा प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला तुझ्याशिवाय खरंच फ्युचर नाही आहे ग. मी खूप स्वप्न बघितलेत आणि त्या सगळ्या स्वप्नात मला मला फक्त तूच दिसलीस. प्लीज प्लीज माझ्या स्वप्नांचा असा चुराडा करू नकोस. त्या हरामखोर शेखरच्या बोलण्यावरती विश्वास. आता एक शब्दही नाही. तुझ्यासारखा स्वार्थी माणूस माझ्या मैत्रीच्याच काय ओळखीच्याही लायकीचा नाहीये. चूक झाली माझी तुझ्याशी मैत्री करून. आजच्या नंतर मला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. परिणाम चांगले होणार नाही. सानिसा तू जाताना सांगून जात आहेत नाही मला तुला. अगं तुझ्या टेन्शन पायी अर्ध्या जगाला फोन करून झाले माझे. मामा तुझ्या लक्षात नसेल तर मी तुला सांगते. आज माझा बर्थडे. आजच्याच दिवशी 16 वर्षांपूर्वी तुझ्या मनाविरुद्ध तू मला जन्म दिला होतास. पूर्वी मूर्खासारखं बोलू नकोस. हे बघ, निदान आज तरी आपण वाद घालायला नकोय. अगं बाई, मी तुझ्या बर्थडे साठी. मम्मा तुझ्या लक्षात तरी होता माझा बर्थडे. आणि ज्यांच्या लक्षात होता त्यांच्या बरोबर मी सेलिब्रेट केलाय तोही अगदी आनंदात. पूर्वी तू मनोजकडे.